फोर सिर्फ आई दीदी दररोजच आजीच्या हातचं खाते तरी मला तू मला फक्त एक मँगो केकच केलाय मग मग मला अजून घ्यायचं अजून काहीतरी बनव डेझर्ट करू चालेल झोपताना खायला तुझं फेवरेट आईस्क्रीम चॉको आईस्क्रीम चालेल तुझा टर्न नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तुम्हाला जर असे आमचे मायलेकरांचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब देखील लगेच करा जसं की तुम्हाला कळलंच आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मनस्वी इथे नाही आहे आजीकडे गेली आणि आजीकडे गेल्यावर आजी तिचे खाण्यापिण्याचे लाड पुरवते हे जगजाहीर आहे म्हणजे सगळ्यांच्याच आज्या ते करतात मग मंथनची अशी फरमाईश आहे तिचे जर तिकडे सगळे लाड पुरवले जातात तर मग इथे माझे गणे ती नसताना त्याचंही लाड मी पुरवले गेले पाहिजेत मग त्याची काल फरमाईश होती की त्याला चॉको बार खायचा आहे चॉको आईस्क्रीम बेसिकली चला म्हणलं घरात जे काही साहित्य अवेलेबल आहे त्याच्यात बघूयात जमतं आहे का तर सगळ्यात आधी काय करायचं ना इथे एक पातेलं घेतलेलं आहे मी आता इथे पातेल्यात आहे ना पाणी उकळायला ठेवलेलं आहे यावर आता हे काचेचं भांडं ठेवते आणि यामध्ये ना आता इथे चॉकलेट आहे माझ्याकडे हे डार्क चॉकलेट मी घेतलं आहे पण कुठलंही चॉकलेट घेतलं तरी चालेल सो रँडमली घेते असं काही फार मेजर करून वगैरे नाही घेते सो इथे हे डार्क चॉकलेटचे पीसेस घालून घेऊया सो ॲप्रॉक्सिमेटली अर्धा बार मी घेते याच्यात होपफुली 4 ते 5 चॉको आईस्क्रीम व्हायला हरकत नाही आणि आता हे डार्क चॉकलेट आहे ना छानपैकी आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे जे खालची गरम पाण्याची वाफ लागते तेवढ्यात हे मेल्ट होतं आणि हे भांडं आहे ना हे जे काचेचं भांडं तुम्ही बघताय हे मायक्रोवेव्ह सेफ आहे आणि अव्हन सेफ देखील आहे त्यामुळे असं मी वापरू शकते जर काचेचं भांडं नसेल तर स्टीलचा कुंडा वगैरे वापरला तरी चालेल सगळ्यात फास्ट मायक्रोवेव्ह असतं सगळ्यांकडे पटकन मायक्रोवेव्ह करून घ्या सगळ्यात फास्ट होतं पण तुम्हाला ही प्रोसेस पण दाखवावी म्हणून हे असं करून दाखवतो आता इथे बघा चॉकलेट आहे ना छान असं वितळायला सुरुवात तर झालेली आहे आता हे पटकन आहे ना मिक्स करूयात छान असं हे क्रीमी होईपर्यंत एकसंध होईपर्यंत यावर ठेवणार आहोत आता हे बघा छान असं एकसंध झालेलं आहे क्रीमी झालेलं आहे हे बघा मस्त आता या स्टेजला गॅस करते बंद आणि हे बाऊल आहे ना हा गरम पाण्यावरच ठेवणार आहे कारण आपल्याला हे असं पातळच मिश्रण हवं आहे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा तुमच्याकडे प्रॉपर मोल्ड असतील चॉको आईस्क्रीम बनवायचं ते वापरू शकता पण माझ्याकडे नाही आहेत मला याला फारसं घरात पसारा करायला आवडत नाही कारण जेमतेम आपण वर्षातून 2-3 या वस्तू बनवतो आणि त्यासाठी किचनमध्ये गर्दी करून ठेवायची मग मी अशा वेळेस काय करते हे असे छोटे छोटे पेपर कप घेतलेले आहेत अगदी लहान साईजचे आहेत फार मोठे नाही आहेत आता या कपमध्येच हे चॉकलेटचं मिश्रण घालायचं आणि हे छान रोटेट करून कोट करून घेत थोडंसं बेसलाही घालूयात हे बघा हे छान असं सगळ्या बाजूने कपला हे चॉकलेट लागलं गेलं पाहिजे आता याच पद्धतीने सगळे कप्स हे चॉकलेट घालून फिलअप करून घेणार आता इथे मी हा स्पॅटुला घेतला यामुळे हे प्रोसेस फार मला इझी पडली करायला आता हे बघा 6 कप भरलेले आहेत आता यामध्ये थोडंसे ना वॉलनट पण लावते आहे मी वॉलनट लावणं अगदी ऑप्शनल आहे वॉलनट नसतील तर थोडे तुम्ही बदाम वगैरे पण लावू शकता आणि पुन्हा हे हलकेसे प्रेस करूया चॉकलेटमध्ये आता अर्ध्या कपला वॉलनट लावणार आहे आणि अर्धे प्लेन ठेवणार आहे
आणि आता इथे हे जे खाली हा बाउल दिसतो ना तुम्हाला, याला थोडंसं चॉकलेट आहे बघा. हे चॉकलेट आहे ना वाया नाही जात. तर काय करायचं, या चॉकलेटमध्ये दूध टाकायचं, गरम गरम दूध, आणि ते मिसळून घ्यायचं. तुमचं मस्तपैकी चॉकलेट दूध बनवून तयार होतं. आता इथे एका प्लेटमध्ये हे कप्स मी काढून घेतलेले आहेत. हे आता ठेवते मी फ्रीझरमध्ये, एक 5 मिनिटात हे सेट होतात. चॉकलेटचं कोटिंग झालेलं आहे. आता जे आतलं मस्त असं क्रीमी त्याचं व्हॅनिलाचं आईस्क्रीम असतं, ती कशी सोप्या पद्धतीने बनवायची ते बघूया. तर इथे मी ना बाउलमध्ये घेतलेलं आहे अख्खं एक पॅकेट फ्रेश क्रीमचं. आता यामध्ये मी घालते आहे 1/2 कप मिल्क पावडर. मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी काहीच हरकत नाही. आणि 1/2 कपला थोडीशी कमी पिठी साखर आणि थोडेसे व्हॅनिलाचे ड्रॉप्स, दॅट्स इट. आणि आता हे एकत्र फेटून घेऊयात. आता इथे मिल्क पावडर काय घातली, मिल्क पावडरमुळे काय होतं ना, थोडंसं पाण्याचं कंटेंट असतं फ्रेश क्रीममध्ये, ते सोप करतं आणि मग ती आतली जी आईस्क्रीम आहे त्याला क्रिस्टल्स, आईस क्रिस्टल्स चढत नाहीत म्हणून मी घेतलं. पण एनिवे अगदीच काही गरज नाही आहे, मिल्क पावडर नाही घातली काहीच हरकत. इथे ना हे छानपैकी मिश्रण बनवून तयार आहे. आता हे बघा मस्त असं दाटसर झालं आहे, क्रीमी झालं आहे. वा वा. आता हे सेम मिश्रण आहे ना, हे सेम मिश्रण वापरून तुम्ही कुल्फी पण बनवू शकता. कुल्फी पण जबरदस्त लागते या सेम मिश्रणाची. आणि आता जे कप्स आपण सेट करायला ठेवले होते, जेमतेम 5 मिनिटं झालेली आहेत, हे कप्सही सेट झालेत. आता हे तयार मिश्रण या कपमध्ये घालूयात. सर तुम्ही बघू शकाल या फ्रेश क्रीमच्या प्रमाणात देखील परफेक्टली 6 कप भरलेले आहेत. हे भांडं पण रिकामं झालं आहे. आता काय करूयात, आता एक फॉईल घ्यायची आणि यावर ही अशी रॅप करून घ्यायची. सगळ्या कप्सवर फॉईल लावून घेऊयात. आणि माझ्याकडे आता प्रॉपर अशी स्टिक नाही आहे, पण ही एक कुल्फीची स्टिक आहे, हे यामध्ये रोवून ठेवते. सो रँडम माझ्याकडे अशा स्टिक्स आहेत, या स्टिक्स घालून घेते. चला आणि आता ह्या ट्रे ॲज इट इज मी ठेवणार आहे फ्रीझरमध्ये. एक साधारण रात्रभर तरी ठेवावं लागतं, किंवा 5 ते 6 तास दिले तर हे छान सेट होतं. चला आपले की नाही आईस्क्रीम छानपैकी सेट झालेली आहे. सो काही स्टिक्स पडलेल्या आहेत. येस, तुम्ही बघू शकाल मस्त सेट झालेली आहे ही. आता हे काढायची कशी, आता हे पेपर कप आहे ना, मी तुम्हाला दाखवते. ही तुम्ही जर विचार करत असाल ही अशीच्या अशी निघेल का, नाही निघत. मला माहिती आहे तुम्हाला सगळे दाखवतात तशीच्या तसे कपमधून काढतात, पण ते कसे दाखवतात तेही सांगते. हे ॲक्च्युली पेपर कप पील करा, बघा हे किती इझिली निघते. जनरली जे दाखवतात ना तुम्हाला ते असं दाखवतात, म्हणजे हे पेपर पील करतात, मग दुसरा फ्रेश कप घेतात आणि मग त्यात दाखवतात. वा वा वा, आमची बघा किती छान चॉकोबार आईस्क्रीम निघालेली आहे. सो असा हॅक करावा लागतो. काही जणं सांगतात, काही जणं नाही सांगत, सो दॅट्स ओके. पण मी ट्राय केलेलं आहे, जसं ते दाखवतात ते नाही वर्कआउट झालं, मग ही मेथड मला जास्त सोपी वाटते. बघा हे असं छान कप्स निघत आहेत. आहे की नाही सोपं या पद्धतीने, म्हणजे फार काही मोल्डची आवश्यकता नाही, चॉकलेट आपलं वाया जातं काही याचं टेन्शन नाही, आणि मस्त फटाफट ही चॉको आईस्क्रीम बनून तयार होते. बरं, काही कप्स मंथनसाठी ठेवते, कारण त्याला हे बघायचं आहे हे डिमोल्ड कसं होतं ते, कारण त्याने व्हिडिओत बघितलेलं आहे काही.
त्याला असं वाटतं असं निघू शकतं. मी ट्राय केलेलं आहे, माझी एक दोन कप तुटलेले आहेत त्या प्रोसेसमध्ये, त्यामुळे सरळ पेपर कप रिपअप करा आणि ही अशी मस्त चॉकोबार आईस्क्रीम खा. चल आता मंथनला बोलवत, तुला बघायचं होतं ना कसं काढायचं, काढ. असं नाही निघत. हां उचल उचल, क्या बात आहे, इझी आहे की नाही. कसे आले क्रीमी हे बघ, टेक्स्चर बघा, यामध्ये नट्स पण आहेत. नट्सवाले आवडते का तुला? नो, आय नो दॅट. चला तर बघ, मंथन मस्त बिझी आहे त्याची त्याची आईस्क्रीम संपवण्यात. एपिसोड आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच माय लेकरांच्या रेसिपीसोबत. येस, तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.